नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर हा थोडा इन्फॉर्मेटरी व्हिडिओ आहे, ज्याला आपण इंट्रोडक्टरी किंवा बेसिक व्हिडिओ, ज्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल किंवा आपल्या वेगळ्या उपक्रमांबद्दल माहिती नाही आहे त्यांच्यासाठीचा आहे. तर एम पी सी मेड सिंपल हे काय आहे, ही काय भानगड आहे, किंवा नेमका हा क्लास आहे का फ्रीमध्ये काय आहे, त्या अनुषंगानं थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न आहे की एम पी सी मेड सिंपल नावाचा आपला एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्याद्वारे आपण टेलिग्राम थ्रू म्हणा, यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा, अँड्रॉइड ॲप, विंडोज ॲप किंवा आय ओ एस ॲपच्या माध्यमातून म्हणा, किंवा वेबसाईटच्या माध्यमातून म्हणा, विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट करतोय, त्यांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठेतरी परीक्षेला सोपं करण्यासाठी एक एक पाऊल आपण पुढे टाकतोय. तर त्या अनुषंगानं चालू केलेला आपला हा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर आपण सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी फ्रीज द्यायचो, बऱ्याचशा म्हणजे सगळ्या गोष्टी फ्री द्यायचो. मागच्या वर्षी मला असं वाटतं की 19 फेब्रुवारी 2023 जो काही आपण उपक्रम चालू केला होता फ्री मेंटरिंगचा, तिथून जी सुरुवात झाली. नंतर आपण राईट लॉजिकल अप्रोचच्या बॅचेस कमर्शियल किंवा पेड स्वरूपामध्ये लॉन्च केल्या आणि त्या माध्यमातून आता आपण जवळपास एक टेलिग्रामवर जर बघितलं तर 8,000 विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून 16,000 विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ॲपच्या माध्यमातून 4,000 विद्यार्थी आणि जवळपास 5,000 ते 7,000 विद्यार्थी ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये, कोर्सेस किंवा बॅचेसच्या स्वरूपामध्ये आपल्यासोबत आतापर्यंत जॉईन झालेले आहेत किंवा जोडले गेलेले आहेत. तर एम पी सी मेड सिंपल हा मी स्वतः चालू केलेला एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करत असताना, परीक्षा देत असताना किंवा त्या परीक्षेमध्ये यश मिळवत असताना होणारे अडथळे कमी करण्याचा एक प्रयत्न आहे, कॉम्प्लिकेटेड गोष्टींना सोपं करण्याचा एक प्रयत्न आहे आणि कुठेतरी स्वतःच्या अनुभवातून ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्या शेअर करण्याचा एक प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की खूप दिवस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा घालवतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी त्यातल्या कळायला लागतात, त्यातले बारकावे आपल्याला कळायला लागतात आणि जे काही मला पर्सनली किंवा वैयक्तिक माझ्या अनुभवातून म्हणा, माझ्या मित्रांच्या अनुभवातून म्हणा किंवा जे काही टॉपर्स आहेत ज्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जे काही इनपुट्स आपल्याला मिळतात ते इनपुट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक उपक्रम म्हणजे एम पी सी मेड सिंपल आहे. आता मागेच आपण याची वर्षपूर्ती पण केली, ॲक्च्युली तेव्हाच मला एक व्हिडिओ बनवायचा होता पण वेळेअभावी तो काय बनवता आला नाही आहे. तर त्या संदर्भात मला असं वाटतं की जे आपण एक इनिशियली छोट्या स्केलला चालू केलं ते आज बऱ्यापैकी ग्रो होता चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा, पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे. याचसोबत माझे काही मित्र जे आहेत किंवा जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, टॉपर्स म्हणा किंवा प्रत्येकानं आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन मार्गदर्शन करणं किंवा प्लॅटफॉर्मला मोठं करण्यामध्ये आणि बरेचसे विद्यार्थ्यांचे इनपुट्स जे आहेत त्याच्यामुळं मला वाटतं कुठेतरी आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहेत. तर ॲक्च्युली मी हेच म्हणेल की थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुमचं प्रेम असंच याच्यावरती राहू द्या. ज्या ज्या गोष्टी मला शक्य आहेत त्या फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल, पण प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये देणं शक्य होत नाही. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतं की तिथे डिसिप्लिन आणि सिन्सिअरिटी राहत नाही, कारण आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी नसते. जेव्हा आपण एखादी गोष्ट पेड स्वरूपात देतो तेव्हा आपण त्याची बांधिलकी आपल्यावर येत असते आणि मग त्यामुळं काय होतं की नेमकं आपल्याला ती गोष्ट प्रॉपर वेनं, एक जसं राईट लॉजिकल अप्रोच ठोकताय बघा, सुरुवातीला आपण ते यू पी सीला फ्रीमध्ये दिले, बऱ्याच लोकांनी बघितले, इव्हन वैभव कजाळे आय एस एस सध्या मित्रच आहेत माझे खूप जुने, सीआरपीएफ त्यांना बी एस एफ भेटलं होतं, मला सीआरपीएफ जेव्हा मिळालं तेव्हा यूपीसीचे इंटरव्ह्यू आम्ही सोबतच दिले होते. तर त्यांना पण इनफॉर्मल डिस्कशनमध्ये हे एक आपले विद्यार्थी अविनाश लोढे ज्यांचा रँक 25 2022 त्याच्यासमोर ही गोष्ट सांगितली होती की भाई तुझ्या व्हिडिओचा खूप फायदा झाला मला. तर त्याला आपण एम पी एस सीला जेव्हा पेड कोर्सेसच्या स्वरूपामध्ये लॉन्च केलं तेव्हा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि हे गणित मला कधीच कळलं नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपण फ्रीमध्ये देतो त्याला तेवढा रिस्पॉन्स नव्हतो, पण तेव्हा जी गोष्ट ते आपण पेड स्वरूपात करतो त्याला प्रचंड रिस्पॉन्स किंवा त्याला प्रचंड मागणी तयार होते. हे गणित मला खरंच कधी कळलं नाही आहे, म्हणजे की हे काय मार्केटिंग आहे किंवा हे हा कसा प्रकार आहे किंवा मार्केट असं कसं चालतंय. पण असो, काही प्रॉब्लेम नाही. तर तो जो उपक्रम होता त्या माध्यमातून आपण एक गोष्ट चालू केल्या, असेच वेगवेगळे उपक्रम आपण सतत घेत येत राहू. त्यामध्ये तुमचा फीडबॅक, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा सपोर्ट हा कायम महत्त्वाचा असतो आणि महत्त्वाचा असेलच. तर त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार, थँक्यू व्हेरी मच.